नाताळच्या सुट्ट्या आणि मार्गशीर्ष एकादशी विकेंडला आल्यामुळं भाविकांनी पंढरपुरामध्ये गर्दी केली आहे. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. सलग 3 दिवसांच्या नाताळच्या सुट्ट्या आणि मार्गशीर्ष एकादशी एकत्र आल्यानं पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविक आणि पर्यटकांनी गर्दी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8-9 महिन्यांनी मंदिर मुखदर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. त्यामुळे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि सुट्ट्यांच्या निमित्तानं पंढरपूर भाविकांनी गजबजल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मी रवींद्र डोंगरे, मी रत्नागिरीतनं आलो आहे. जनरली नाताळच्या दरवर्षी सुट्ट्या असतात, लोक बऱ्याच ठिकाणी इतर ठिकाणी फिरायला जातात, पण आम्ही पंढरपूरला प्राधान्य दिलं कारण दरवर्षी इकडे तिकडे राहतो, पण नवीन वर्षाची सुरुवात आणि नाताळची सुट्टी या वर्ष जे संकट आलं ते विठ्ठलाला एक मागणं घातलं, गारणं घातलं की हे संकट दूर टळू दे आणि नवीन वर्षात सगळ्यांना आनंद आणि हर्षोल्लास मिळू दे. नवनवीन बातम्या आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.